चला, गुड इवनिंग सर्वांना, वॉइस क्लियर आहे का बघा, आवाज येतोय का बघा, विजडम अकॅडमीच्या या लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ज्योग्राफी ऑप्शनल आणि जीएससाठी आपली इथं लेक्चर सिरीज चालू आहे. जे विद्यार्थी आपल्या प्लॅटफॉर्मवरती नवीन आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी इन्फॉर्मेशन, ही ज्योग्राफी ऑप्शनलचे जे लेक्चर असतात 9 ते 10:15 संध्याकाळी डेली लेक्चर होतात आपले, आणि उद्यापासून मात्र आपली PYQ सिरीज चालू होत आहे. फ्री जो कोर्स आहे तुमचा MPSC चा त्याच्यामध्ये, ठीक आहे. तर आता जी तुमची 8 ऑक्टोबरची एक्झाम आहे त्याच्यासाठी आपण इथं फ्री PYQ सिरीज स्टार्ट करत आहोत. ओके, चला 1-2 मिनिट आपण वेट करूया आणि आपण स्टार्ट करूया, तोपर्यंत बाकीचे विद्यार्थी पण जॉईन होतील. चला बघा, ज्या विद्यार्थ्यांनी पाठीमागचं लेक्चर बघितलं नसेल पाठीमागचं लेक्चर बघून घ्या. बाह्य प्रक्रिया भाग 2 आपण आज बघणार आहोत. काल बाह्य प्रक्रिया भाग 1 आपण बघितलेला आहे. बाह्य प्रक्रिया भाग 2, ठीक आहे. ओके, आय होप इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं असेल. पाठीमागचं लेक्चर ज्या विद्यार्थ्यांनी बघितलेलं नाहीये तर पाठीमागचं लेक्चर आधी बघून घ्या. लक्षात घ्या, आता आपण इथं बाह्य प्रक्रियेबद्दल बोलत आहोत. तर बाह्य प्रक्रिया जे पहिलं आपलं जे लेक्चर आहे तिथून जर तुम्ही लेक्चर बघितले नसतील तर तुम्हाला याची लिंक लागणार नाही. सो ज्योग्राफी ऑप्शनल असणारे आणि GS चा अभ्यास करणारे विद्यार्थी, आधी तुम्ही सिक्वेन्स जो आहे ना त्या सिक्वेन्सनी लेक्चर बघायला सुरुवात करा, ठीक आहे. चला बघा, बाह्य प्रक्रियेमध्ये आपण आज बघणार आहोत खनन. बाह्य प्रक्रियेमध्ये आपण बघणार आहोत खनन, ठीक आहे. ओके, बघा आता खनन किंवा तुम्ही याला काय म्हणू शकता, कंसामध्ये तुम्ही याला द्या अपक्षरण. अपक्षरण असं तुम्ही म्हणू शकता, ठीक आहे. बघा, खनन किंवा अपक्षरण कार्यामुळे काय होत असतं, तर मुख्यतः भूपृष्ठाची झीज होत असते, ठीक आहे. हे मी तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलेलं आहे आणि इव्हन मी तुम्हाला हे पण बोलले होते की आपण बेसिक टू ऍडव्हान्स जात आहोत, ठीक आहे. हे सगळं आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये शिकलो, बरोबर. अपक्षण कार्यामधून तयार झालेला जो गाळ असतो, आता या अपक्षण कार्यामधून काय होतं, गाळ तयार होतो, बरोबर. गाळ तयार होतो आणि हा जो तयार झालेला गाळ असतो अपक्षरण कार्यामधून, तर हा गाळ काय केला जातो, कारकांकडून, कारण मी तुम्हाला कारक सांगितले होते, कारकांकडून वाहून नेला जातो, ठीक आहे. आणि जेव्हा या कारकांची गती कमी होते, बरोबर, आता ह्या कारकांचा जेव्हा स्पीड कमी होतो, जेव्हा गती कमी होते, गती कमी होते, तेव्हा काय होतं, त्याच संचयन होत असतं. लक्षात घ्या, संचयन होत, संचयन. आय होप इथपर्यंत सर्वांना क्लिअर असेल. जेव्हा या कारकांची गती कमी होते तेव्हा हा जो गाळ असतो या गाळाचं काय होतं, संचयन होतं, ठीक आहे. मग या पद्धतीने पाणी असेल, हिमनदी असेल, आता हे कारक म्हणजे कोणते, इथं मी लिहिते पाणी आहे, हिमनदी आहे, बरोबर. त्याच्यानंतर वारा आहे, सागरी लाटा आहेत. ओके, क्लिअर. अजून तुम्ही याच्यामध्ये काय टाकू शकता, भूजल पण टाकू शकता तुम्ही. भूजल, सागरी लाटा, वारा, हिमनदी आणि पाणी. ओके, तर ही जी कारक आहेत, ही कारक कशाचं काम करतात, ही सगळी जी कारक आहेत ही कारक काम करतात अपक्षरण, वहन आणि संचयन. अपक्षरण, वहन आणि संचयन. आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालं असेल. जस्ट 1 मिनिट थांबा. ओके, चला बर. आता आता काय होतं बघा, या कारकांमुळे काय होत असतं, भूपृष्ठामध्ये सतत बदल करून येत असतात. या कारकांमुळे काय होतात, भूपृष्ठामध्ये काय होतात, सतत
बदल घडून येतात. ठीक आहे, बदल घडून येतात. ओके, समजलं इथपर्यंत? क्लियर? आणि जेव्हा बदल घडून येतो तेव्हा काय होत असतं, नवनवीन भूरूप तयार होत असत, नवीन भूरूप तयार होत, भूरूपे तयार होतात. ठीक आहे, ओके, क्लियर? इथपर्यंत समजलं बघा. आता यातील काही भूरूपांची आपण इथं बेसिक मध्ये आधी इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तुम्ही म्हणाल की मॅडम आन्सर रायटिंग मध्ये हे सगळं कसं करायचं ते आधी आम्हाला सांगा. ते तर मी तुम्हाला पाठीमागच्या पण लेक्चरमध्ये सांगितले की आपण सेपरेट आपला कोर्सच आहे आन्सर रायटिंगचा, तिथं आपण हे बघणारच आहोत. ठीक आहे, चला तर बघा. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ना, तर याच्यामध्ये बघा, जर तुम्ही नैसर्गिकरित्या एकत्रित झालेला पाण्याचा जो ओघ असतो, लक्षात घ्या बरं का, फॉर एक्झाम्पल नैसर्गिकरित्या एकत्रित झालेलं पाणी, ठीक आहे, मग जो पाण्याचा ओघ असतो ना तो कसा असतो, तो पाण्याचा ओघ जो असतो तो त्याच्यावरती सगळ्यात जास्त मेजर इफेक्ट कशाचा असतो, लक्षात घ्या, गुरुत्वाकर्षण. बरोबर, गुरुत्वाकर्षण. ठीक आहे, मग हा गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावामुळे काय होत असतो, भूपृष्ठाच्या उताराच्या दिशेने वाहू लागतो. ठीक आहे, ओके, मग उताराच्या दिशेने वाहू लागतो आणि स्वतःचा जो मार्ग असतो ना, स्वतःचा मार्ग आखत जातो. ठीक आहे, बघा, स्वतःचा मार्ग आखत जातो, याला आपण काय म्हणतो, नैसर्गिकरित्या तयार झालेला पाण्याचा ओघ आहे तो गुरुत्वाकर्षण दिशेच्या शक्तीमुळे काय होतं, सॉरी प्रभावामुळे काय होतं, उताराच्या दिशेने वाहू लागतो, स्वतःचा मार्ग आखत जातो, याला तुम्ही म्हणता जलप्रवाह. आपण दुसऱ्या पेनने लिहूया म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. याला तुम्ही म्हणणार जल प्रवाह. ठीक आहे, ओके, क्लिअर? मग असे जलप्रवाह एकत्र येतात आणि नदीची निर्मिती होते. ओके, क्लिअर? नदीची निर्मिती होते, लक्षात आलं? मग आता इथं तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे, बघा, आता आपण इथं बघणार आहोत नदीचं खनन कार्य. त्याच्या आधी एक गोष्ट समजून घ्या, नदीचं खनन कार्य, बघा इथं आपण काय लिहितोय, नदीचे खनन कार्य आहे, बरोबर, किंवा नदीचं वहन कार्य आहे, संचयन कार्य आहे, संचयन कार्य, संचयन कार्य, वहन आणि खनन कार्य हे कशावरती डिपेंड करत, कशावरती डिपेंड करत, बघा, हे जे नदीचं सगळं कार्य आहे ना, हे अवलंबून असत, पहिला पॉइंट आहे भूप्रदेशाचा, भूप्रदेशाचा उतार कसा आहे, बरोबर, कशा उतारावरून नदी वाहते, बरोबर, भूप्रदेशाचा उतार कसा आहे, ज्या प्रदेशामधून नदी वाहते तिथले खडक कसे आहेत, म्हणजे खडकाचा प्रकार याच्यावरती पण डिपेंड करत प्रकार. ठीक आहे, तिथं खडक कोणत्या प्रकारचे आहेत. तिसरा, त्या नदीतून जे पाणी वाहत आहे त्या पाण्याचं प्रमाण किती आहे, पाण्याचे प्रमाण किती आहे. ठीक आहे, चौथा पॉइंट बघा, इथं तुम्हाला वेग पण महत्वाचा असतो नदीचा वेग. पाचवा पॉइंट, प्रवाहाची लांबी, प्रवाहाची लांबी. ठीक आहे, ओके, त्याच्यानंतर सहावा पॉइंट आहे नदीतील गाळाचे प्रमाण. हे सगळं तुम्हाला अशा प्रकारे का मांडणी करून द्यायचं, कारण उद्या एक्झाम मध्ये जर तुम्ही लिहायला घेतलं तर तुम्हाला पण हे अशा पद्धतीने लिहिता आलं पाहिजे. नदीतील जे गाळाचं प्रमाण असतं ना त्याच्यावरती पण डिपेंड करतो गाळाचे प्रमाण. आता हे सगळं सोपं आहे बरं का, त्याच्यामुळे मी तुम्हाला जास्त एक्सप्लेन करत नाहीये. तर बघा, एखाद्या नदीचं खनन कार्य आहे, वहन कार्य आहे आणि संचयन कार्य आहे, हे डिपेंड करतं की ती नदी ज्या प्रदेशातून वाहते त्या प्रदेशाचा उतार, त्या प्रदेशातील खडकाचा प्रकार, त्या नदीमध्ये पाणी किती आहे, पाण्याचं प्रमाण तुम्हाला इथं काय म्हणतात त्याला लक्षात घ्यावं लागतं, वेग कसा आहे, तीव्र वेगाने वाहते का मंद वाहते, प्रवाहाची लांबी आणि नदीतील गाळाचं प्रमाण. ओके, आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल, कुणालाच काहीच अडचण इथपर्यंत नसेल. ओके, क्लिअर? चला,
याच्यानंतर आता आपल्याला स्टार्ट करायचं आहे नदीचं खनन कार्य. व्यवस्थित समजून घ्या, जर काही डाऊट असतील तर बिंदास्त विचारा. नदीचे खनन कार्य. ठीक आहे, बघा आता जो भाग सोपा आहे तो इथे सोपाच आहे. आता तुम्हाला डेव्हिसचं मॉडेल आपण शिकतोय, पेनची थेरी आपण शिकतोय, सोपा आहे. फक्त आपण जोपर्यंत ते स्टार्ट करत नाही शिकायला तोपर्यंत ते आपल्याला अवघड वाटत असतं. ओके, आता इथे लक्षात घ्या, इथे तुम्हाला नदीचा जो उगम असतो कुठं असतो, समुद्र सपाटीपासून उंचावरती असतो. बरोबर, मग जिथून उगम होतो तिथून नदी वेगानं वाहत असते, लक्षात घ्या. बरोबर, जिथून उगम होतो तिथून नदी कशी वाहते, खूप वेगानं वाहत असतो. त्याच्यामुळे तिची झीज करण्याची शक्ती कशी असते, जास्त असते, वेगानं आदळत जाते. बरोबर, खडकांवरती. ओके, मग जो वेगवान प्रवाह आहे त्याच्यामुळे काय होतं, त्या वेगवान प्रवाहामुळे रेती आहे, दगड गोटे आहे तिला येऊन मिळणारे, आणि उपप्रवाह आहे त्याच्यामुळे काय होतं, नदीचे जे तळ असतात ना, तळ आणि काठ जे असतात त्याचे खनन होतं. ठीक आहे, लक्षात घ्या. आता मी इथं पहिली स्टेप लिहिते. नदीचा उगम जिथं होतो ना, कुठं होत असतो, समुद्र सपाटीपासून उंचीवरती, तिथून नदी कशी वाहत असते, वेगाने वाहत असते. कीवर्ड फक्त लिहिते, एक्सप्लेनेशन तुम्ही व्यवस्थित ऐका. मग तिथून जे उपप्रवाह नदीला मिळतात त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे नदीच्या तळाचे आणि काठांचे खनन जे आहे ते कसं होत असतं, जास्त होत असतं. ओके, आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. मग आता हे जे खनन कार्य आहे याचे एक्झाम्पल तुम्हाला माहित पाहिजे. बरोबर, याच्यामुळे काय तयार होतं, याच्यामुळे तयार होते एक्झाम्पल, याच्यामुळे तयार होते घळई. घळई तयार होते, त्याच्यानंतर व्ही आकाराची दरी तयार होते. व्ही आकाराची दरी, यू आकाराची दरी तुम्हाला हिमनदीमध्ये पाहायला मिळेल. ओके, धबधबा तयार होतो, धबधबा तयार होतो. ओके, क्लिअर. म्हणजे ही काय आहे, गळई आहे, प्रियाकाराची दरी आहे, धबधबा आहे, ही भूरूप आहे, भूरूपे आहे. समजलं इथपर्यंत कोणाला काही अडचण? बघा आता तुम्ही म्हणणार, मॅडम गळई म्हणजे काय सांगा. बघा, मी तुम्हाला रेडीमेड इमेज दाखवण्यापेक्षा स्वतः इमेज काढून देण्यावरती जास्त भर देते. कारण का, एक्झाम मध्ये तुम्हाला हेच करायचं, एक्झाम मध्ये तुम्हाला हेच करायचं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, इथं आहे हा, इथं आहे तुमचा हा उंच उंच कडा. ठीक आहे, उंच उंच कडा आहे हा, हा दोन्ही साइडला असा कडा आहे उंच उंच. ओके, क्लियर. आणि इथून मधून वाहते नदी, लक्षात घ्या, कुठून वाहते, इथून मधून वाहते अशी नदी, आणि हा उंच उंच कडा आहे. याला तुम्ही काय म्हणणार, याला तुम्ही म्हणणार घळई. काय म्हणणार, घळई. लक्षात येते का? ठीक आहे, ओके, इथपर्यंत क्लिअर. कुणाला काही अडचण? एकच मिनिट थांबा. हा, युवा अवस्था वगैरे आपण पुढे शिकणारच आहोत ना. ठीक आहे, पुढे आपण शिकणारच आहोत. ओके, क्लिअर. चला, इथपर्यंत समजलं. व्ही शेप व्हॅली कशी असते, अशा प्रकारची व्ही शेप व्हॅली असते. इथं उंच उंच असे पर्वत असतात आणि इथून मधून अशी वाहत असते नदी, याला तुम्ही म्हणतात व्ही आकाराची नदी. बरोबर, व्ही आकाराची नदी. समजलं का? जर समजलं नसेल तर तुम्ही मला डाऊट विचारू शकता. बरं का? एकच मिनिट थांबा. बस, स्लाइड क्लिअर आहेत का? बघा, स्लाइड क्लिअर आहे. बर, आता तुम्ही म्हणाल की मॅडम इथे धबधबा पण लिहिलेला आहे, त्याची पण इमेज आपण काढूया. इमेज आपण दाखवण्यापेक्षा तुम्हाला डायग्राम रिप्रेझेंट करायची एक्झाम मध्ये, त्याच्यावरती आपण भर देतोय. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आता इथं असा हा काय आहे, एक खडक आहे, अशाच प्रकारच्या डायग्राम तुम्हाला एक्झाम मध्ये काढायच्या आहेत.
बघा आता इथून वाहतोय पाण्याचा प्रवाह, ठीक आहे, ओके क्लियर. आता जेव्हा हे पाणी इथून खाली येतं, लक्षात घ्या इथून खाली येतं, तेव्हा इथे जोराने खाली पडेल बरोबर, म्हणजे इथे असे थोडेसे आदळेल पाणी बरोबर. इथून हा पाण्याचा प्रवाह जो आहे इथं मोठ्या प्रमाणावर आदळेल हा प्रवाह, ठीक आहे, समजते का बघा, ओके क्लिअर, इथपर्यंत क्लिअर. मग इथं जर तुम्ही बघितलं तर इथं हा आहे हार्ड रॉक कठीण खडक बरोबर, इथं तुम्हाला इरोजन झालेलं दिसून येते बरोबर. इथं मी लिहिते कठीण खडक, कठीण खडक इथं तुम्हाला इरोजन झालेलं दिसून येते बरोबर. हा वाला जो भाग आहे हा आहे मृदू खडक, मृदू खडक, ठीक आहे, समजते का बघा, मृदू खडक. इथं तुम्हाला काही दगड गोटे वगैरे पण मिळतात, ओके क्लिअर, समजलं. चला इथपर्यंत कोणाला काही अडचण, इथे तुम्हाला केव पण बनलेली दिसून येऊ शकते, केव इथे तुम्हाला प्लंग पूल मिळतो, ठीक आहे, इथे फॉलन रॉक्स तुम्हाला मिळतात. हे सगळं आपण ऍसे रायटिंग करताना मी तुम्हाला सांगणारच आहे, ओके. चला तर सॉफ्ट रॉक आणि हार्ड रॉक लक्षात ठेवा, हे आहे वॉटरफॉल फॉर्मेशन. आता वॉटरफॉल फॉर्मेशनच्या पण स्टेप असतात, ते पण आपण पुढे शिकूया. पण मी तुम्हाला काय बोलले होते की जरी आपल्याला ऑप्शनल दिला असला तरी सुद्धा यूपीएससी सारखी डिफिकल्टी लेवल आपली नसणार आहे, ठीक आहे. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथं वॉटरफॉल बनतो ना तिथं मृदू खडक खाली असतो, कठीण खडक वरती असतो, पहिली स्टेप बर का, ओके. हार्डर रॉक जो असतो ओव्हरले करतो सॉफ्ट रॉक वरती, एवढं तुम्ही लक्षात ठेवा बरोबर. हा आता इथे तुम्हाला हायड्रॉलिक ऍक्शन वगैरे त्याचा पण संबंध येतो, पण मी तुम्हाला काय म्हणले मी तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स कडे घेऊन जाईल. आधी आपण बेसिक तर शिकूया, नंतर आपण ऍडव्हान्स कडे जाऊया. मग हे इरोजन आहे हे कंटिन्यू हो जात, आणि आपण काय बोललो की मृदू खडक बोललो बरोबर, हा पाठीमाग 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 असा जात राहतो, आणि मग इथून असा तुम्हाला इथं केव आणि इथं असं पाणी साठत राहत, ठीक आहे, ओके, समजलं क्लिअर. चला पुढे जाऊया, पुढे आपण बघत आहोत आता नदीचं वहन आणि संचय आहे, ठीक आहे, नदीचे वहन आणि संचयन कार्य, ओके, नदीचे वहन आणि संचय, ठीक आहे. बघा नदी जेव्हा डोंगराळ भागातून कमी उताराच्या प्रदेशाकडे वाहत येते, लक्षात घ्या नदी डोंगराळ भागामधून म्हणजे जिथं उगम होतोय तिथून काय करते कमी उताराच्या प्रदेशात वाहत येते बरोबर. मग पर्वताच्या पायथ्याशी उतारात बदल झाल्यामुळे काय होत, नदीतील जे भरड गाळ आहे त्याचं संचयन या ठिकाणी होत, कुठं, पर्वताच्या पायथ्याशी, ठीक आहे. मग त्रिकोणी आकारामध्ये होणारे हे जे संचयन आहे याला आपण काय म्हणतो, पंखाकृती मैदाने म्हणतो, लक्षात घ्या पंखाकृती मैदाने. इथं पहिला पॉइंट मी लिहिते, पंखाकृती मैदाने, ओके, समजलं, पंखाकृती मैदाने. आता तुम्ही म्हणाल मॅडम कसे असतात पंखाकृती मैदाने, आधी एक्सप्लेनेशन काय दिलं मी तुम्हाला ते समजून घ्या, आधी आपण एक्सप्लेनेशन काय दिलं ते समजून घ्यायचं, ठीक आहे. बघा आपण काय एक्सप्लेन केलं की पर्वताच्या पायथ्याशी म्हणतोय आपण बरोबर, पर्वताच्या पायथ्याशी बरोबर. आता पर्वताचा पायथा म्हणजे सिंपल आहे बघा, डायग्राम काढायला शिका तुम्ही आधी, इथं तुम्हाला इमेज न दाखवण्याचं एकच रिझन, इमेज तर पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला दाखवेनच आणखी, पण इथं हा डायग्राम तुम्हाला काढता आल्या पाहिजेत बरोबर. आपण काय बोललो नदी डोंगराळ भागातून कमी उताराच्या प्रदेशाकडे वाहते, मग पर्वताच्या पायथ्याशी उतारात बदल झाला बरोबर,
पर्वताच्या पायथ्याशी नदी थोडीशी पुन्हा तिथून पुढे स्लो होती. ओके, मग तिथं काय होतंय, त्रिकोणी आकारामध्ये सज्जे नव्हते. कुठं? पर्वताच्या पायथ्याशी. फॉर एक्झाम्पल बघा, हा आहे पर्वत, ठीक आहे, हा आहे असा पर्वत. ओके, क्लियर. इथून वाहते नदी, या इथून अशी नदी वाहते असं आपण समजू. इथून अशी नदी वाहते आणि जेव्हा नदी खाली खालपर्यंत पोहोचते तेव्हा काय होतं, हा जो भाग आहे, हा वाला जो भाग, हा वाला भाग, इथं अशा प्रकारचं संचयन होतं. बरोबर, पंखाच्या आकाराचं संचयन होतं, त्याला आपण काय म्हणतो, पंखाकृती मैदान. पंखाकृती मैदान. ओके, क्लिअर. याला आपण काय म्हणणार, पंखाकृती मैदान. म्हणजे इथं आल्यानंतर वरून जो काही गाळ वगैरे नदीने वाहून आणलेला आहे तर तो सगळा इथं साठतो पर्वताच्या पायथ्याशी आणि इथं बनते पंखाकृती मैदान. ओके, क्लिअर. आय होप सर्वांना क्लिअर झालं असेल. मंद उतारामुळे काय होतं, नदीचा वेग कमी होतो. पुढं बघा, पुढं काय होतं, मंद उतारामुळे नदीचा, इथं खूप जास्त उतार आहे, इथून खाली येते तेव्हा इथे काय होते, चेंज होते ना, इथून पठारी भागात वाहणार आहे आता नदी. बरोबर, मग इथून पुढं जेव्हा ही नदी वाहील, आपण ब्ल्यू कलरचा पेन घेऊया, इथून जेव्हा ही नदी पुढं अशी वाहत जाईल तेव्हा काय होईल, तर ते संतपणे वाहील, संतपणे वाहणार, कारण का अडथळे नाहीयेत काही. बरोबर, मग लहानशा अडथळ्यांना देखील, आता इथून जेव्हा नदी वाहते तेव्हा समजा कुठेतरी नदीला काहीतरी अडथळा आलाय तेव्हा नदी काय करेल, नागमोडी वळणे घेईल. बरोबर, नागमोडी वळणे घेईल. ठीक आहे, समजलं. आता तुम्हाला याची डायग्राम पण काढून दाखवते मी. फॉर एक्झाम्पल बघा, इथून अशी नदी वाहते, ही आहे नदी. ठीक आहे, आता इथं काहीतरी अडथळा आलाय. कुठं? इथं काहीतरी अडथळा आहे, घनदाट जंगल आहे, दाट झाडे आली वगैरे, किंवा इथं पण काहीतरी अडथळा आलेला आहे. तर हा अडथळा इकडून असं वळण घेते, पुन्हा इकडून असं वळण घेते, याला काय म्हणणार तुम्ही, नदीची नागमोडी वळणी. ओके, क्लिअर, समजलं. इथपर्यंत कुणाला काही अडचण? हा, मग नागमोडी वळणे घेत नदीचा प्रवाह पुढे जात असतो. नदी समुद्राजवळ जेव्हा पोहोचते ना, जेव्हा हीच नदी समुद्राजवळ पोहोचते तेव्हा तिचं पात्र कसं असतं, रुंद असत. आणि वेग कसा असतो, वेग असतो कमी. ओके, खूप कमी होतो, कारण का नदीतला गाळ तिच्या पात्रात आणि काठावरच्या प्रदेशामध्ये साठतो. मग नदीतील गाळाचं संचयन होण्यासाठी नदीची लांबी असेल, पाण्याचं प्रमाण असेल, नदीतील गाळाचं प्रमाण असेल, भूपृष्ठाचा आणि नदीचा उतार असेल, सगळे घटक आवश्यक असतात, आपण पाठीमागेच बघितले. बरोबर, मग अशा प्रकारे गाळाचं संचयन झाल्यामुळे काय होतं, नदीच्या आजूबाजूला पूरतट, पूर मैदाने, मुखाकडील भागामध्ये त्रिभुज प्रदेश इत्यादी भूरूप तयार होतात. आता हे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनचं कसं करायचं बघा. फॉर एक्झाम्पल आपण इथं डायग्रामच काढूया. तर हे सगळं तुम्हाला प्रॅक्टिसने येऊन जाईल, पण प्रॅक्टिस करावी लागेल. प्रॅक्टिस नाही केली तर काय होईल, डायरेक्ट एक्झाम मध्ये तुम्हाला या डायग्राम काढायला थोडस अवघड जाऊ शकतं. ठीक आहे, इथं बघा, इथं जर तुम्ही बघितलं, इथून पूर्ण असं प्लेन काढा, इथं थोडस चढ येईल. एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगते, इथं तुम्हाला थोडासा खोलका दिसेल, इथून पुन्हा तुम्हाला इथं चढ दिसेल, इथून तुम्हाला पुन्हा मैदान दिसेल. तर हे आहे पूर मैदान. पूर मैदान, ठीक आहे, याला तुम्ही काय म्हणणार, हा वाला जो भाग दिसतोय पूर तट. ठीक आहे, आणि हा
इथे जे तुम्हाला पाणी दिसतंय ना, हे पाणी अशा प्रकारचं, हे काय आहे? हे आहे नदीचं पात्र. नदीचे पात्र, ठीक आहे. आणि इथं तुम्हाला पुन्हा पूर्तट दिसेल, पूर्तट. आणि इथं पुन्हा तुम्हाला पूर मैदान दिसेल. ओके, समजलं इथपर्यंत? अशा प्रकारच्या रफ डायग्राम तुम्ही एक्झाम मध्ये काढा, तुम्हाला आरामात मार्क मिळून जातात. जर ज्यांना ड्रॉइंग करता येत नाही, बघा एकदम साधं सिंपल सुद्धा ड्रॉइंग करता येत नाही, तर ज्योग्राफी त्यांच्यासाठी ऑप्शनल बनू शकत नाही. कारण का, इथं तुम्हाला नकाशे, फ्लो चार्ट, डायग्राम काढावेच लागतात. ओके, समजलं? अशा प्रकारच्या डायग्राम काढा आरामात, ठीक आहे. तर हे नदीच्या आजूबाजूला पूर्वतट, पूर मैदाने आणि मुखाकडील भागामध्ये काय मिळतं? त्रिभुज प्रदेश, ठीक आहे. समजलं? आय होप सर्वांना इथपर्यंत समजलं असेल. क्लिअर? त्रिभुज प्रदेश कसा असतो बघा, बघा त्रिभुज प्रदेश कसा असतो माहिती का? फॉर एक्झाम्पल, इथं आपण असं कन्सिडर करूया, हा सगळा समुद्र आहे, हा सगळा समुद्र आहे, आणि इथून एक नदी येते. आता ही नदी संत वाहते, इच्छा मुकाशी खूप सारा गाळ आहे, इच्छा मुकाशी इथं खूप सारा गाळ, माती वगैरे सगळं जमा झालेलं आहे, त्याच्यामुळे या नदीला रस्ताच मिळत नाहीये. मग अशा वेळेस ही नदी काय करेल? अशा वेळेस ही नदी जिथून तिला वाट मिळेल तिकडून या सागराला भेटण्याचा प्रयत्न करेल, ठीक आहे. ओके, मध्ये मध्ये हे काय असणार? गाळ असणार सगळा. तर हा बनतो त्रिभुज प्रदेश. लक्षात आलं? कोकणच्या किनारपट्टीवर अनेक खाड्या आहेत पण त्रिभुज प्रदेश नाही, असं का? कोणी उत्तर सांगू शकतं मला? बघा, ज्यांना उत्तर माहित आहे उत्तर सांगा. बघा, विचार करून सांगा, असं काही नाही. तुम्हाला हा होमवर्क समजा, हा होमवर्क समजा, ठीक आहे. तर हे थोडं आता लक्षात घ्या, आपण अजून हे काहीच बघितलेलं नाहीये. पूर मैदान म्हणजे काय, पूरतट म्हणजे काय, नदीचं पात्र म्हणजे काय, हे सगळं आपण पुढे ऍडव्हान्स कंटेंट मध्ये शिकणारच आहोत. हे आपलं बेसिक आहे, ठीक आहे. आता याच्या नंतर बघा, याच्या नंतर आपण बघणार आहोत हिमनदीचे कार्य आणि भूरूप. हिमनदीचे कार्य व भूरूप, ठीक आहे. हिमनदीचे कार्य व भूरूप. आता इथं बघा, जसं आपण नदीचं बघितलं तसंच तुम्हाला हिमनदीचं बघायचं आहे. ज्या प्रदेशामध्ये टेम्परेचर गोठण बिंदूच्या खाली असतं, कसं असतं? टेम्परेचर आहे, ते टेम्परेचर आहे गोठण बिंदूच्या खाली. गोठण बिंदूच्या खाली, ठीक आहे. अशा प्रदेशामध्ये हिम स्वरूपामध्ये काय होत असते? वृष्टी होत असते. हिम स्वरूपामध्ये वृष्टी होत असते आणि हिमवृष्टीमुळे काय होतं? भूपृष्ठावर हिम थर तयार होतो. ओके, मग ह्या हिमाच्या प्रचंड वजनामुळे काय होतं? हा जो हिम थर आहे, हिम थर, हा हिम थर उताराच्या दिशेने, उताराच्या हा दिशेने घसरू लागतो, ठीक आहे. ओके, क्लिअर? आता इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, दाब आणि घर्षण. दाब आणि घर्षण, ठीक आहे. दाब आणि घर्षण याच्यामुळे काय होतं? थराच्या तळाशी जमिनी लगत असलेला जो बर्फ आहे ना, तो काय होतो? तो वितळू लागतो. तो वितळू लागतो, ठीक आहे. ओके, आणि हिमनदी अतिशय संथपणे उताराच्या दिशेने काय होते? सरकू लागते. समजलं? मग नदीप्रमाणे हिमनदी सुद्धा, नदीप्रमाणे हिमनदी सुद्धा खनन, लक्षात घ्या,
त्याच्यानंतर वहन आणि संचयन याच कार्य करते. हनन वहन आणि संचयनाचं कार्य करते, लक्षात बरोबर. जसं आपण नदीचं खनन कार्य बघितलं तसंच आपण इथं हिमनदीचं खनन कार्य बघणार आहोत. हिमनदीचं वहन आणि संचयन कार्य सुद्धा आपण इथं बघणार. ओके, समजतंय? कोणाला काही अडचण? आता इथं आपल्याला सुरुवातीला आपण बघूया हिमनदीचं खनन. हिमनदी खनन कार्य, ठीक आहे. वेग कमी आहे, बरोबर. शब्द समजून घ्या, वेग कसा आहे? वेग कमी आहे. वस्तुमान कसा आहे? वस्तुमान जास्त आहे, बरोबर. वस्तुमान जास्त आहे. ओके, दोन गोष्टी समजून घ्या. वेग कमी आणि वस्तुमान जास्त याच्यामुळे काय होतं? हिमनदी आपल्या तळाचं आणि काटाचं खनन कार्य जे आहे ते मोठ्या प्रमाणावर करते. ओके, क्लियर. मग या हिमनदीच्या खनन कार्यामधून तुम्हाला इथं जी भूरूपं तयार झालेली दिसतात त्याच्यामध्ये आहे भूरूपांची नावं लक्षात ठेवा. याच्यामध्ये तुम्हाला हिमगवर, हिमगवर सेकंड आहे इथं शुककूट, शुककूट थर्ड आहे इथं गिरीशृंग, गिरीशृंग चौथा आहे इथं यू शेप व्हॅली किंवा यू आकाराची दरी, यू आकाराची दरी. पाचवा पॉइंट इथे ऍड करून घ्या लोंबती दरी, लोंबती दरी, ठीक आहे. सहावा पॉइंट आहे मेषशिला. ही काय आहेत? हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारी भूरूप. हिमगवर, शुककूट, गिरीशृंग, यू आकाराची दरी, लोंबती दरी आणि मेषशिला. समजते का बघा? चला, इथपर्यंत कोणाला काही डाऊट असतील तर विचारा. बघा, आता इथं तुम्हाला ना फॉर एक्झाम्पल तुम्ही जर जम्मू काश्मीर आहे किंवा कैलाश पर्वत आहे अशा जर पर्वताच्या इमेजेस पाहिल्या असतील तर तुम्हाला ना समजा हा पर्वत आहे, आता इथं बर्फ वगैरे आहे, आपण व्हाईट कलर थोडासा आहे असं कन्सिडर करू. इथं जो वरचा भाग असतो ना, हा वरचा भाग हा असतो गिरीशृंग, गिरीशृंग, ठीक आहे, गिरीशृंग. आणि इथं जे तुम्हाला दिसतंय खालती खालच्या भागामध्ये इथं असतं हिमगवर, हिमगवर. याचा सेपरेटली डीपमध्ये आपण अभ्यास करणारच आहोत, बरोबर. याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका, याचा सेपरेटली आपण डीप स्टडी करणारच आहोत. ओके, ही आपली सुरुवात आहे, लक्षात घ्या. अजून तर विद्यार्थ्यांनी डिसाईड पण केलेलं नाहीये, अजून तर विद्यार्थ्यांनी डिसाईड पण नाही केलं की आपला ऑप्शनल कोणता असणार आहे. तर नोव्हेंबर पर्यंत क्रिस्टल क्लिअर राहा की तुमचा ऑप्शनल कोणता असणार.
बघा फॉर एक्झाम्पल आता ही पण गवर किंवा ह्याला काय म्हटलं जातं अजून सर्प म्हटलं जातं सर्प इंग्रजीमध्ये ठीक आहे किंवा ही मग गर्त म्हटलं जातं हिम गर्त असं म्हटलं जातं हिम नदी आहे ही हिम नदी पर्वतीय प्रदेशातून वाहते बरोबर हा पर्वतीय प्रदेश आहे या पर्वतीय प्रदेशामधून ही हिम नदी वाहते तिच्या खनन कार्यामुळे काय होते पर्वताचा हा जो उतार आहे बरोबर या उतारावर अर्धवर्तुळाकार खड्ड्यांची निर्मिती होते बरोबर अर्धवर्तुळाकार खड्ड्यांची निर्मिती होते हा खड्डा एका बाजूने ओपन असतो एका बाजूने क्लोज असतो पर्वताने बरोबर यालाच तुम्ही काय म्हणणार हिमगर्त किंवा सर्क असं लक्षात आलं यालाच तुम्ही काय म्हणणार हिमगर्त किंवा सर्क असं ठीक आहे समजलं का इथपर्यंत कुणाला काही अडचण क्लिअर बर आता यू शेप व्हॅली खूप सोपं आहे बघा यू शेप व्हॅली खूप सोपं आहे बरोबर हा पर्वत आहे हा पर्वताचा उतार आहे इकडून पण एक उतार येतो इथं अशी जी व्हॅली आहे इथून जर हिम नदी वाहत असेल इथून वाहते बरोबर तर याला तुम्ही काय म्हणणार यू शेप व्हॅली आणि व्ही शेप व्हॅली म्हणजे तीव्र उतार असतात लक्षात घ्या फरक समजून घ्या फरक समजून घ्या ठीक आहे ओके क्लिअर आय होप सर्वांना इथपर्यंत क्लिअर असेल कोणालाच काही अडचण इथपर्यंत नसेल ठीक आहे हे झालं हिम नदीचं खनन कार्य लक्षात घ्या तुम्हाला याच्यामध्ये अजून पण खूप सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत मी तुम्हाला गिरीशृंग अजून सांगितलेलं नाहीये हँगिंग व्हॅली आपण सांगितलं तुम्ही मला मॅडम का नाही सांगितलं बेसिक चालू आहे तुम्हाला हे सगळं डिटेलमध्ये विथ इमेज विथ एक्झाम्पल याच्यावरती क्वेश्चन कसे आलेले आहेत ते आपण सगळं बघणार आहोत अजूनपर्यंत थोडेसे विद्यार्थी कमी आहेत विद्यार्थ्यांची संख्या थोडीशी कमी आहे किंवा मे बी विद्यार्थी अजून क्लिअर नसतील की ऑप्शनलचा अभ्यास आताच चालू करायचा का कंबाईन झाल्यानंतर चालू ठीक आहे हा तर हा थोडासा मुलांचा प्रॉब्लेम असू शकतो त्याच्यामध्ये आपण दैत्य सोपान आहे मेषशिला आहे शृंग शृंखला हिमगर्त आहे रॉक बेसिन आहेत क्रॅग आणि टेल आहे फियॉर्ड आहे बरोबर हे सगळं आपल्याला थोडं बघायचं आहे जेव्हा आपण डीपमध्ये याचा अभ्यास करणार आहोत म्हणजे प्रत्येक ग्रुपाची आपल्याला इथं व्यवस्थित इन्फॉर्मेशन घ्यायची आहे आता लक्षात घ्या इथं मी एक डायग्राम काढते एक्सप्लेनेशन करण्याच्या आधी बघा प्रॅक्टिस नाही तुम्हाला पण या डायग्राम येऊन जातील बरं का थोडस प्रॅक्टिस करा डेली प्रॅक्टिस करा एक दिवस प्रॅक्टिस कराल दुसऱ्या दिवशी करणार नाही तर ते काय होईल येणार नाही ते तुम्हाला अवघड जाऊ शकत आता हे आपण काय करतो आता आपल्याला बघायचं आहे नदीचे वहन आणि संचयन ओके इथं बघा इथून जर तुम्ही कन्सिडर केलं हा आहे नदीचा प्रवाह बरोबर हा नदीचा प्रवाह आहे इथून हा प्रवाह स्प्लिट झालेला आहे बरोबर इथून हा प्रवाह पुढे स्प्लिट झालेला आहे ठीक आहे ओके क्लिअर आता इथं जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला आपण दुसऱ्या कलर घेऊया इथं तुम्हाला अंत्य ही बोर्ड मिळतं आता तुम्ही म्हणाल मॅडम अंत्य ही बोर्ड म्हणजे काय सांगणारच आहे थांबा इथं तुम्हाला मिळतो अंत्य हिम ओके इथून स्ट्रेट जेव्हा तुम्ही जाल इथं काय मिळतो मध्य हिम मध्य हिम हा कोणता आहे हा आहे इथं लिहिते मी हा आहे
अंतही मोड, हा आहे मध्यही मोड, हा आहे नदी प्रवाह, नदी प्रवाह. ठीक आहे, इथं जे तुम्हाला दिसतोय तो आहे पार्श्वही मोड. ओके, त्याला नाव द्या पार्श्वही मोड. ठीक आहे, ओके, इथं असं मी एरो करू. क्लिअर क्लिअर, इथून पण तुम्हाला पार्श्वही मोड दिसेल या वाल्या रिजन मध्ये, या वाल्या इकडे पण तुम्हाला पार्श्वभूमी दिसेल. समजलं? आणि हे जे सगळं आहे हे आहे नदीचे पात्र, नदीचे. आता तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही ही डायग्राम का काढली, बरोबर? बऱ्याच विद्यार्थ्यांना क्वेश्चन पडला असेल की ही डायग्राम काय काढली. बघा, ऐका, हिमनदीचं वहन आणि संचयन कार्य. हिमनदी जेव्हा वाहत असते तेव्हा आपल्या बरोबर काय वाहून आणते? गाळ वाहून आणते, बरोबर? हिमनदीने वाहून आणलेला जो गाळ असतो त्या गाळाला हिमोड म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? हिमोड असं म्हटलं जात. ठीक आहे, आणि हिमोडाचे संचयनाच्या स्थानानुसार, संचयनाच्या स्थानानुसार, लक्षात घ्या, संचयन स्थानानुसार प्रकार पडतात. कोणते प्रकार पडतात? भूहिमोड, भूहिमोड आहे. त्याच्यानंतर पार्श्वहिमोड आहे, पार्श्वहिमोड आहे. वरती आपण घेऊया मध्य हिमोड. हिमोड म्हणजे काय ते लक्षात ठेवा. आधी गाळ, मधला गाळ, पार्श्व ठिकाणी असलेला गाळ, बरोबर? अंत्य, अंत्यहिमोड, शेवटी असलेला गाळ, अंत्य हिमोड. किती सोपं आहे बघा. आता ज्या विद्यार्थ्यांना हिमोड म्हणजे काय हेच नाही कळलं, बरोबर, ज्या विद्यार्थ्याला हिमोड म्हणजे काय तेच नाही कळणार, तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो, बरोबर? तिथं प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण का, शब्द जर आपल्याला माहीत नसते तर आपल्याला थेरी कशी समजणार, बरोबर? आणि हिमनदीच्या संचयन कार्यातून हिमोडगिरी, हिमोड कटक इत्यादी भूरूप तयार होतात. लक्षात आलं? क्लिअर? चला, बघा, सेम असंच तुम्हाला. एकच मिनिट थांबा, आपण कुणाचे काही डाऊट आहेत का एकदा फक्त चेक करू आणि मग पुन्हा अजून आपण आपल्या क्वेश्चनला स्टार्ट करू. बरं, वैष्णवी मॅडम क्लिअर आहे का? क्लिअर आहे वैष्णवी कुलकर्णी मॅडम? ओके, क्लिअर आहे. तर बघा, एक दोन, मला वाटतं एक चार पाच दिवस झाले आपले लेक्चर चालू आहेत, पण बरेच विद्यार्थी ऍबसेंट असतात लेक्चरला. तर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जर कोणी विद्यार्थी असतील जे आपल्या प्लॅटफॉर्मवरती शिकत आहेत, ठीक आहे, तर अशा विद्यार्थ्यांना प्लीज सांगा तुम्ही की, एक दोन मिनिट मी तुमच्याशी बोलतेच आता, विद्यार्थ्यांना सांगा की डेली संध्याकाळी 9 ते 10:15 आपलं ऑप्शनलचं लेक्चर असणारच आहे, गॅप नाही आहे लेक्चरला, ठीक आहे, ओके. महिन्यातून टोटल आपले 20 लेक्चर होतील ऑप्शनलचे. दुसरी गोष्ट, उद्यापासून, उद्या आहे 19 तारीख, उद्यापासून कंटिन्यू 8 दिवस आपले इथं PYQ सेशन होणार आहेत. PYQ सेशन कशासाठी? तर PYQ सेशन जे आहेत ते आपले, जी तुमची आताची एक्झाम आहे 8 ऑक्टोबरची एक्झाम, तर त्या 8 ऑक्टोबरच्या एक्झामसाठी आपण इथं महाराष्ट्राचा भूगोल, ज्योग्राफीचे जे PYQ आहे ते PYQ आपण इथं घेणार आहोत, ठीक आहे. आणखी कोणी तुमचे मित्रमैत्रिणी असतील त्यांना पण तुम्ही इन्फॉर्म करा. फ्री मध्ये आहेत आणि ते जे सेशन तुम्हाला दिसतील ते फ्री कोर्समध्ये दिसतील, ठीक आहे. चला, कुणाचे काही डाऊट असतील तर द्या, एक दोन मिनिट मी तुम्हाला वेळ देते. इथं फक्त तुम्हाला नोटिफिकेशन येतात का येत नाही एकदा कन्फर्म करा, कारण नोटिफिकेशन आलं तर लेक्चरला जॉईन झालं पाहिजे. आणि मग काय होतं, एखादं लेक्चर स्किप झालं तर पुन्हा तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो, ओके. चला तर थांबूया आपण इथं. गुड नाईट, टेक केअर.
म्हणून